तुमचा तिकडे विजय झाला आनंद आहे, पण तिथं मोदी साहेबांची स्वतःची इमेज असल्यामुळं तुम्ही तिकडे जायची गरज नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडे? मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे त्याच्यावर तुमचा विजय मी समजू शकतो. मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री महोदय प्रचाराला गेले, एक दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले, तिसरे उपमुख्यमंत्री प्रचारालाच गेले नाही. तेच म्हणतोय मी, हेच मी यांना सांगतोय, ह्यांनी जाऊन काय फरक पडतो? दादांना जे कळलं ते तुम्हाला अजून कळलेलं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संसार फाटलेला आहे आणि सरकारला अध्यक्ष महोदय त्याच्याकडे बघायला वेळ मिळाला नाही. बळीराजा अवकाळी आणि गारपिटाचा मारा सहन करतोय, पण अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षातले मंत्री शेजारच्या राज्यात प्रचारात गुंतलेले होते. अध्यक्ष महोदय, इतर राज्यामध्ये प्रचार करायला आमची हरकत नाही, पण इथं आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्याचा संसार जोडायला आपले मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळतायत, हे चित्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बरं नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तुमचा तिकडे विजय झाला आनंद आहे, पण तिथं मोदी साहेबांची स्वतःची इमेज असल्यामुळं तुम्ही तिकडे जायची गरज नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडे? मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे त्याच्यावर तुमचा विजय मी समजू शकतो. मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री महोदय प्रचाराला गेले, एक दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले, तिसरे उपमुख्यमंत्री प्रचारालाच गेले नाही. तेच म्हणतोय मी, त्यामुळे हेच मी यांना सांगतोय, ह्यांनी जाऊन काय फरक पडतो? दादांना जे कळलं ते तुम्हाला अजून कळलेलं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संसार फाटलेला आहे आणि सरकारला अध्यक्ष महोदय त्याच्याकडे बघायला वेळ मिळाला नाही. मागचा हंगाम वाया गेला, हाही हंगाम वाया जाण्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा त्याच्या डोक्यावरचा वाढतोय. मुलींचं लग्न असेल, शिक्षणाची फी भरायची असेल, कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या समोर यक्षपणानं आज उभे आहेत. अध्यक्ष महोदय, त्याला दिलासा द्यायला आम्ही पीक विमा काढला. कृषी मंत्री हजर असते तर बरं झालं असतं, पण पीक विमा अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्याला आशेचा किरण. सरकारने पुढाकार घेतला आणि सांगितलं तुम्ही एक रुपया भरा, बाकीचा सगळा प्रीमियम आम्ही भरतो. शेतकऱ्यालाही बरं वाटलं, अरे वा. पण आता अध्यक्ष महोदय, तू एक रुपया भरलेला आहेस, तुला काय पैसे द्यायचे? ही पीक विमा कंपन्यांची सरकारकडे बघतानाची दृष्टी आहे, सरकारकडे शेतकऱ्याकडे बघताना. आणि सरकारने प्रीमियम हजारो कोटी रुपये दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, देशामध्ये कुठली पीक विमा कंपनी कधी बुडलेली आहे, तोट्यात गेलेली आहे कधी ऐकलं का? तुम्ही जर प्रीमियम 10,000 कोटी रुपये गोळा केला तर ती कंपनी बारकाईनं लक्ष ठेवते आणि 2-2.5 हजाराच्या पेक्षा जास्त परतावा देत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे पीक विम्याचं गणित जे आहे ते नेहमी सरकारला आणि शेतकऱ्याला तोट्यात घालणार आहे. आम्ही फार मोठ्या उत्साहाने जाहीर केले, एक रुपयात तुम्हाला पीक विमा काढून देतो, शेतकरी आनंदला. पण प्रत्यक्ष प्रीमियम भरून जी सेवा मिळत नव्हती ती आता एक रुपयात काय मिळणार? आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची लुबाडणूक केलेली आहे आणि पीक विम्याचा बोगस पीक विम्याचाही प्रचंड सुळसुळाट आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही एक मोर्चा जळगावला, नाशिकला, अमरावतीला काढला आणि अध्यक्ष महोदय तिन्ही भागात पीक फिरत असताना एक गोष्ट कॉमन जाणवली की म्हणजे पीक विमा अवकाळी गारपीट या कारणामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रीमियम भरून देखील पीक विमा मिळाला नाही. काही ठिकाणी 1 रुपया, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये असे पीक विमा मिळाले. अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने खास करून कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली की दिवाळीच्या आधी पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळेल, नाहीतर आम्ही दिवाळी करणार नाही. कृषी मंत्र्यांनी सांगितलं, दिवाळीच्या आधीची घोषणा होती साहेब. आणि अध्यक्ष महोदय, माझ्याकडे माहिती आहे की आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी किती लोकांना किती पैसे दिले. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, पीक विमा अग्रिम सरकारकडून मिळत असताना सरकारकडून माझ्याकडे माझ्याच भागातले उदाहरण आहे. अध्यक्ष महोदय, 1 एकर सोयाबीन क्षेत्रासाठी नुकसान भरपाईची रक्कम मुख्यमंत्री महोदय 16,000 रुपये. नुकसान भरपाईच्या जोखीम स्तर संरक्षित रकमेच्या 70% इतका आहे. 1 एकर संरक्षित रक्कम 16,000 ची 70% प्रमाणे 11,200 रुपये होते. 11,200 च्या 25% अग्रिम प्रमाणे
एक एकर नुकसान झाली तर भरपाई 2800 रुपये व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पण माझ्याकडे ऐतळे बुद्रुक नावाच्या गावात सुरेश गायकवाडच्या सारख्या शेतकऱ्याला 2 एकरासाठी 1074 रुपये, 3 एकर क्षेत्रासाठी श्रीराम मोरे ढगेवाडीचा शेतकरी आहे त्याला अध्यक्ष महोदय 3 एकरासाठी 940 रुपये मिळाले. अध्यक्ष महोदय, सौरभ पाटील म्हणून एक शेतकरी आहे ऐतोडे बुद्रुकला 3 एकरासाठी 917 रुपये. ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सोयाबीनसाठी 2800 रुपये गुणिले 2 एवढे किंवा 2800 रुपये गुणिले 3 एवढी रक्कम मुख्यमंत्री महोदय मिळायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, या ऐतोडे बुद्रुक परिसरातील 8-10 गावांनी अध्यक्ष महोदय आता फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा आणि संघर्ष करण्याचा विचार आणि निर्णय घेतलेला आहे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. कारण सरकारकडून न्याय मिळत नाही अशी भावना अध्यक्ष महोदय झाली आहे. त्यामुळे शेतकरी, कृषी मंत्र्यांनी सांगितलं दिवाळीच्या आधी तुम्हाला अग्रिम देतो, दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री महोदय नाही मिळायला अग्रिम. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची दिवाळी झाली, पण जो पीक विम्यावर अवलंबून असणारा शेतकरी आहे त्याला अग्रिम मिळाला नाही. हीच परिस्थिती जळगावला, हीच परिस्थिती नाशिकला, हीच परिस्थिती अमरावतीला, हीच परिस्थिती नागपूर भागातल्या शेतकऱ्यांच्या माथी पडलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी यातही लक्ष सरकारने ताबडतोब घातलं पाहिजे अशी माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, बी बियाणं बोगस, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याच्यातही काही हे आहे. अध्यक्ष महोदय, आता कृषी मंत्र्यांनी एक फतवा काढलेला आहे मुख्यमंत्री मध्ये, तुम्ही याच्यात लक्ष घाला. त्यांनी सांगितलेलं आहे की गावोगावी जी तरुण मुलं बियाणं विकतात, खत विकतात, त्यांनी जर भेसळयुक्त खत किंवा बोगस बियाणं विकलं तर त्या दुकानदारांना आपण अटक करणार किंवा त्याच्यावर कारवाई करणार. करायला हरकत नाही, पण कुणावर? कंपन्यांच्यावर. त्यांनी जर सांगितलं की मी ह्या कंपनीतनं हे बियाणं आणलंय, या कंपनीतनं खत आणले, तर त्या कंपनीच्या कॉलरला धरा ना. गावागावात आपली तरुण मुलं, काही व्यवसाय नाही, नोकऱ्या नाहीत, बेकारी वाढलेली आहे, त्या ठिकाणी दुकानं चालू करतात. आता त्यांच्या मागे तुम्ही भोंगे लावायला लागला, तुमचे अधिकारी त्यांच्या दारात जाऊन उभे राहिले, तर वसुलीशिवाय दुसरं काय होणार? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही यात लक्ष घाला. या महाराष्ट्रातल्या गावोगावी जी दुकानं तरुण मुलांनी खत विक्रीची, बियाणं विक्रीची, औषध विक्रीची काढलेली आहेत, त्यामध्ये त्यांच्यावर त्यांनी एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात केली. माझं म्हणणं आहे की अध्यक्ष महोदय त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करा आणि त्याला मोकळं करा. त्याच्यावर वसुली कुठं चालू होणार नाही हे बघण्याचं काम करा. अध्यक्ष महोदय, दिंडोरीत तुम्ही कुठल्याही दुकानदाराला विचारा खत विक्रीला, त्याने नाही तुम्हाला सांगितलं तर माझं नाव बदलू पाहिजे, तर पण तो म्हणेल की हे बना, हा कायदा आमच्याकडे नाही, जी कंपनी आहे त्याला पकडा, आम्हाला कशाला पकडताय? ही भावना आहे. आता रोगराई पसरलेली आहे, सोयाबीन गहू याच्यावर रोग पडलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांना पाठवून ताबडतोब सरकारने पंचनामा केला पाहिजे. मध्ये जनावरांच्या लंपी आजार आला होता, सरकारनं लवकर पावलं उचलली नाहीत, अनेक जनावरांना जीव गमवावा लागला. दुप्पट हमी भाव पोकळ घोषणा ही एक मोठा कार्यक्रम आपला चालू आहे. आता दुप्पट हमी भाव देऊ वगैरे झालं, आता शेवटी आम्ही सगळेच हिंदू आहोत, हिंदू धर्मात आपण खोटं बोलत नाही, पण आपण दुप्पट तुम्हाला परतावा मिळेल म्हणून घोषणा केली, ती खरी अजून ठरलेली नाही असं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खर्च एका बाजूने वाढतोय, बियाणांच्या किमती वाढत आहेत, खताच्या किमती वाढत आहेत, डिझेलचा दर वाढलेला आहे, आणि हमी भाव मात्र अध्यक्ष महोदय मिळत नाही, ही दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, कांद्याचे दर वाढले, मध्ये अध्यक्ष महोदय कांद्याच्या निर्यातीवर सरकारने 40% टॅक्स बसवला, निर्यातीवर, असं कधी असतं का? महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या निर्यातीवर टॅक्स बसवण्याचं काम झालं भारतामध्ये, त्यात कमी पडलं म्हणून परवा अध्यक्ष महोदय कांदा निर्यातीला 100% बंदी केली. असं कुठं असतं का? जो कष्ट करणार आहे, तुम्ही टाटा बिर्लाच्या निर्यातीवर काही बंदी कधी कशाची आणत नाही. बाबा, देशात स्टीलचं उत्पादन, कोळसा शॉर्टेज आहे, आता जरा निर्यात जरा कमी करा, कधी म्हणता का? पण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामधल्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली. अध्यक्ष महोदय, आज स्वतः खुद्द आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब चांदवडला जाऊन कांदा निर्यातीच्या केंद्र सरकारच्या बंदीच्या विरोधात त्या ठिकाणी मोर्चा काढायला गेलेले आहेत.
अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीने वाढून द्यायचं नाही हे या सरकारचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपण थोडासा बारकाईने जर बघितलं तर अध्यक्ष महोदय, एक आपले मंत्री दादा भुसे होते, ते म्हटले परवडत नसेल तर कांदा खाऊ नका. खानदेशामध्ये अध्यक्ष महोदय गेलो तर कापसाला हमीभाव मिळाला नाही. इथं बसलेले आमचे महाजन साहेब गेले, त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी 7,000 रुपये दर मिळायला पाहिजे सांगितलं. मागच्या वर्षी आमचं सरकार तुमचं सरकार मधल्या काळात 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आज 6,000 रुपयाच्या वर कापसाला दर नाही. म्हणून शेतकरी मागणी करतोय की किमान मागच्या वर्षी एवढा तरी दर देण्याची काहीतरी यंत्रणा करा. तुमचे केंद्र सरकारचं इंटरव्हेन्शन करून तुम्ही कापूस खरेदी करण्याची केंद्र चालू करा. पण त्या दृष्टीनं सरकार कोणतीही पावलं उचलत नाही आणि म्हणून बाजारातला कापसाचा दर पडतोय. 100-150 जिनिंग कंपन्या बंद आहेत, जिनिंग फॅक्टऱ्या बंद आहेत. आणि अध्यक्ष महोदय, फार प्रचंड मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारच्या धोरणामुळे एक आसमानी आणि दुसरं सुलतानी, ते सुलतानी संकट वाढवण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार करतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या सरकारकडून प्रत्येक जण आलटून पालटून दिल्लीला जातो. कधी मुख्यमंत्री जातात, कधी एक उपमुख्यमंत्री जातात, कधी दुसरे उपमुख्यमंत्री जातात. आणि अध्यक्ष महोदय, ह्या सरकारच्या कडून काही प्रश्न सुटतील दिल्लीला गेल्यावर असं आम्हाला वाटतं, पण त्या अंतर्गत प्रश्नांसाठी जात असतील. या सगळ्या प्रश्नांसाठी कांद्याची निर्यात बंदी बद्दल ताबडतोब गेलं पाहिजे. उद्या उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करणारी केंद्र सरकारने धोरण जाहीर केलं, इन्सेंटिव्ह दिले, इंटरेस्ट फ्री लोन दिलं किंवा इंटरेस्ट सबसिडाइज केलं. आणि अध्यक्ष महोदय, सरकारचं धोरण नितीन गडकरी देशभर फिरून सांगतायत की आम्ही या देशामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करतोय, कोट्यावधी रुपयाचं परकीय चलन वाचवतोय, शेतकऱ्याला दिलासा देतोय. त्या धोरणात खोडा घालायचं काम काल परवा नितीन गडकरी साहेब त्या बैठकीला नसताना करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, देशातल्या इथेनॉल उसाच्या रसापासून इथेनॉल घ्यायला टोटल बंदी केली. म्हणजे घोषणा करायच्या लोकांना कोट्यावधी रुपयाला सहकारी साखर कारखान्यात गुंतवणूक करायच्या. आणि तुम्ही एक दिवस, तुम्हाला बरं वाटलं आता साखरेच्या किमती वाढतायत, निवडणूक येणार आहे, साखरेच्या किमती मर्यादित ठेवायच्या. अध्यक्ष महोदय, देशात साखर एवढी आहे, काही चिंता करायची गरज नाही, दर वाढवण्याची गरज नाही. पण उत्पादन खर्च जर तुम्ही एवढा वाढवलेला असेल तर मग साखरेची किंमत 40-42 रुपये गेली तर नाहीलाज आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचं ठरवलंय. आपल्या केळी बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतात, संत्र या भागातली बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतात. बांगलादेश एवढा देश, आपला सगळ्या आपण विश्वगुरु होतोय, पण शेजारच्या बांगलादेशला दम देऊन सांगत नाही की टॅक्स जरा कमी करा. म्हणून कधी वेळ मिळालाय का की शेजारच्या बांगलादेशला संत्र्यावरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचा, केळीवरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचा, द्राक्षावरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचा कधी संधी मिळाली? कधी एखादा बातमी वाचली कधी? अध्यक्ष महोदय, शेजारचे राज्य आपल्या देशातनं निर्यात होणाऱ्या शेतीमालावर कर बसवायला लागले. बसवायला त्यांचा अधिकार आहे, मला नकार नाही, पण आपली एवढी मोठी ताकद आहे देशाची, आपण थोडस प्रेशर करून आपल्या शेतकऱ्यांना न्याय करायला. 88 रुपयाचा किलो ना असणारा आयात कर 40 रुपये किलो करायला काय हरकत आहे? सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की जे काही खर्च आला असेल त्याच्यातल्या 50% आम्ही बेर करू. कधी सगळी निर्यात संपल्यावर निर्यात उत्सुक शेतकरी गप्प बसला, स्थानिक बाजारात माल त्यांनी विकला आणि मग साहेबांनी डिसेंबर महिन्यात जाहीर केलं आम्ही असं कोणी पाठवलं असेल तर आम्ही त्याला सबसिडी देऊ. अध्यक्ष महोदय, त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामुळं आत्महत्येचं प्रमाण अध्यक्ष महोदय, विदर्भात 1,584 शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये आत्महत्या केल्या. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली, बैठकीतून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्येचं अध्यक्ष महोदय प्रमाण आहे. काही महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात एकट्या कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे, 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 186 शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 200+ आत्महत्या झाल्या आहेत. 1 जुलै 2022 पासून 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राज्यातील 3,727 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. अध्यक्ष महोदय,
हे सगळं जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरलेलं आहे.